नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्व यूट्यूब फॅमिलींना प्रथमनल यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण आपल्यासोबत आज राहणार आहेत जाने बाबा, जे की आपल्याला माहिती देणार आहेत की त्यांच्या काळामध्ये दिवाळी सण हा कशा प्रकारे साजरा व्हायचा, त्यावेळेस नेमकं कशी कंडिशन होती। आज आपण बघतोय की खूप असा बदल झालेला आहे दिवाळीमध्ये। आता सगळ्या प्रकारचे फटाके असतील, वेगवेगळे फराळ असेल, त्यानंतर जीवनशैली देखील बदल चाललेली आहेत। आणि त्यांच्या काळात नेमकी दिवाळी कशा प्रकारे साजरी होत होती ही संपूर्ण माहिती आज आपल्याला बाबा देणार आहेत। तर बाबा पण स्वागत आहे चॅनलमध्ये। हा हा, काहीच नव्हतं, खाय प्यायला काहीच नव्हतं, वाहन नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं। तर मला सांगा बाबा, तुमच्या काळामध्ये नेमकं दिवाळीला आता आपण बघतो की मुलांना फटाके आहेत, त्यावेळेस तुम्ही फटाके नेमकं काय वापर करायचं, काय असतं? हे दगडी फटाके होते त्यावेळेस, नुसते दगडी फटाके, दारूगोळा काहीच नव्हता। नाही, हे असेच आपले मातीचे त्याचे दगडाचे काहीनू बांधून पोर समज करत होते, दुसरं काहीच नव्हतं। दगडी फटाके म्हणजे नेमके कसे? ते दगडी म्हणजे दारू हातानच करत होते, दगडा वाहनाचा तोच फुटाचा असं येते। हा हा हा, फुटत होते सगळे दारू खाणे। आपलं आता लय झाला अवघड जाता, लगे काय प्यायलं बिन, फराळ बिन, जेवाची सोय, समजी सोय, 8 दिवस 15 दिवस तेच लोक खाते। आता पहिलं काय होतं, खायला प्यायला काहीच नव्हतं, एकच दिवस, बाकी काहीच नव्हतं। हा आता लय पडता झा निघल्या, मोठ्या मोठ्या लय भारी भारी झाल्या, पण त्यावेळेस काहीच नव्हतं। कोणत्या फळाचं असं खाण्यासाठी काय असं काहीच नव्हतं। हा पते शेवाय, कोणत्या त्या हाताना करेल शेवाया, त्या शेवाया, हा दुसरं काही नव्हतं। हा आणि बरं, तुमच्या काळात ते पोहे होते का? नाही, तेव्हा नव्हतं पोहे बिन, फक्त शेवायचा भात, फक्त हाताना करेल त्या। हा पते शेवायचा भात। आता दिवाळीच्या दिवशी नेमकं काय फळाचं काढतं की चिवडा? नाही नाही नाही, काहीच नव्हतं त्यावेळेस, त्यावेळेस काहीच नव्हतं। याच फक्त गावाच्या भाकरी शिरा फिरा याच एवढंच करा, दुसरं काहीच नव्हतं। हा बर, दिवाळीसाठी नेमके कोणकोणते कपडे वापरत घेत होते त्यावेळेस? तेव्हा काहीच नव्हतं, साधारण कपडे आपले नागमणी शिव, काहीच नव्हतं कपडा बिंत। हा पोरायलो हो, स्वरायलो कपडे तेच, हा नागमणीस, दुसरा कपडाच नव्हता। हा कपडे नव्हते त्यावेळेस, एवढे भारी कपडाच नव्हता। हा बरं, आता आपण बघतो की भाऊबीजीसाठी बहिणी लावण्यासाठी मोटरसायकल असेल, कार असेल, म्हणजे वेगळे वाहन आता झालेले आहेत। तर पहिल्या काळात नेमकं बहिणी लावण्यासाठी तुम्ही काय वापरायचे? नेसते बैलगाडीस, हा दुसरं काहीच नव्हतं, बैलगाडी शिव काहीच नव्हतं। हा आता लय वाहन झाले, जिबा झाल्या, कार झाली, फटफट्या, घरपरच ज्याने जे भेटतं तेव्हा काहीच नव्हतं। बर, तर बहिणीचे गाव समजा काही पहिल्यांदा दूर पण द्यायचे ना, साधारणपणे किती दिवस लागत जायला तिकडे? 4-4 5-5 दिवस जायचे तिकडेच लगे, त्याच्यातच। हा लंबेले गावं राहायचे, पण तिकडेच लोक खाय प्यायचे काढताना ते तिकडेच राहायचं 4-4 8-8 दिवस। हा घरीची वडच नव्हती त्यावेळेस। हा आता लय अवघड झालं, सकाळी गेले दुपार घरी लगे, आता घरपर वाहन झाले, तेव्हा वाहन नव्हतं। बोला। आणि मला सांगा, आता ते आपण पाहतो दिवाळी आता जवळपास 5 दिवस साजरी होते, 5-6 दिवस। तर पहिल्या कसं होतं? पहिले एकच दिवसाचा राहता दिवाळीचा, एवढं नव्हतंच ना खाय प्यायचं, त्याचं एवढं हे नव्हतं ना, त्यांचं भाऊबीज, 2 दिवस झाले की दुसऱ्या तेसऱ्या दिवशी भाऊबीज येते, तर एवढं हेच नव्हतं ना। तर भाभीला तर काय मान द्यायची बहीण भावाला काय ओळखसाठी? हा असंच हे कपडा लागता, हे लाडू फाडू हे असेच, हे फक्त केळ वगैरे भेटत होते। हा हा, फक्त फळ होतच। हा हा फळ म्हणजे हेच हाताचे लावेल, आता रेडीमेडचे झाले आता फळ बिंत, आता कुठून काही भेटतं तुम्हाला, नुसतं फोनवर भेटतं आता, तेव्हा नव्हतं काही। हा बर, नेमकं तुम्हाला बाजार कुठं होतं त्यावेळेस? बाजार आपल्या ते म्हणूनच बाजार, तेलमिठे बाजार पाहिल्यापासूनच येतो, तेलमिठे बाजार हे जे ज्या प्रमाण झालं ते म्हणून झाली हे बाजार पहिलेचे। बर, कापड म्हणजे कपडे कुठून आणायचे तुम्ही? कपडे काय ते कोणचे यायचे, पण नागमणीच कपडा होता तो। कुठे भेटत तुम्हाला तुम्ही? इथंच मारुती दुकानात भेटत होते कपडे, ते म्हणून कुठं नाही, ते म्हणून देऊळगाव, ते म्हणून जालन्याचा बाजार होता पाहिला खास म्हणत मग। बर, इथून लोक तिथे जायचे पायी पायी, पायपाई पायपाई। बर, मला सांगा तुम्हाला पायी पायी त्यावेळेस जाण्याला जायला साधारणपणे किती वेळ लागत होता? बापरे, सकाळी निघले 4 पुन्हा 4 तो घरी या जाय बाजार करून, दुपारी 4 वाजता हा दुपारचं 4 असे किती वेळ पेटच होत ते आपलं मार्केट। बरं, तुम्ही स्वतः गेलेले का? मी बी गेलो जाण्याला पायी पायी, सकाळी निघले
केलं गुण एकूण जायचं मांदूळ गावून जणी न्याऱ्या प्याऱ्या केल्या तिथं केल्या केलं गे ते धान्यातच लगे बाजार पाजार करायचा काय करायचा काय नाही कपडा लत्ता घेतला की निघले लगे हा चार वाजत घरी. बर तुम्हाला आताच्या दिवाळी मध्ये आणि पहिल्या दिवाळी काय फरक जाणवतो नेमकं? बापा बापा आता लय परस्ता निघले हो पहिलं काहीच नव्हतो पहिलं खाय प्यायला काहीच नव्हतं. हा तुम्हाला सांगतो मी आता काय शेवायचा भात शेवायच्या भाताशिवाय दुसरं काही नव्हतं. हा आताच्याच हे हा फक्त शेरा फेरा कानू बांधून भेटायचा म्हणजे घरचे गुराळ होते त्यावेळेस. आता काही गुराळ फोरळ आता उचच नाही कुठे आलं कुठं खायला आता काय गुराळ राहिलं त्यावेळेस गुराळ होते हा खाजगी गुराळ. आता आपण बघतो की दिवाळीला दिवे लावायचे दिवे लावतात त्यावेळेस तुम्ही दिवे लावत होतच ते कोको मानना पत्न्या आणायच्या त्या पत्न्या घ्यायच्या लोकांना ते देवा धर्माला यालं त्याला घरा दारात देवा होताच पाहिल्यापासून. तेल नेमकं कसे वापरत तुम्ही? ते तेल हाताचंच होतं काढलं कळडीचं तेल. हा पाहिल्या कळड्या होत्या म्हणून हाताने त्या बायाना तेल करत आहे घरी घरीच भट्ट्या घ्यायच्या त्या ना घरीच होतं तेल इकत तेल नव्हतं पाहिलं ना इकत गिकत काही नव्हतं घरचं गुळ गुळ हे तेल वगैरे हे कानू बांधू पण गहू नव्हता एवढा. हा गहूच नव्हता काय हा थोडे गहू राहायचे. बर दिवाळीच्या दिवशी नेमकं कोणतं भोजन म्हणजे कोणतं जेवण तयार करत होते? हेच आपलं शिरा तांदळाचा भात शिरा हे असंच जेवण दुसरं नव्हतं. हा हा संध्याकाळचं दुसरं नव्हतं काही मग. आणि भाऊबीजेला? भाऊबीजेत बिन हेच भाऊबीजेत काही लाडू. हा त्या लाडू म्हणजे असं सावं त्यावेळेस साखर बिन नव्हती ना साखर आता निघली हे कारखाने झाले म्हणून साखर निघली पहिली साखर नव्हती. हा पहिली साखर नाही काही नाही गुराळच होती फक्त. आता मला सांगा पहिली दिवाळी चांगली होती का आताची तुम्हाला चांगली वाटते काय वाटते? पहिले दिवाळी म्हणजे पहिलं नव्हतं काही पण पहिलं होत खायला प्यायला नव्हतं पण एवढं हे नव्हतं ना. आता गंज खाय प्यायला पण लोक टिकत नाही ना आता तेवढे आता टिकत नाही दुखो निघले त्याच्या मांग भरकूस जे म्हणलं जे आहे पहिलं गंज सहज स्वतः वतीलंय पण आता तसे नाही ना राहिलं नाही ना टिकू शकत नाही तेवढे राहू शकत नाही आता. हा पहिलं खायला नव्हतं काही नव्हतं पण मरण धरण नव्हतं लोकायला दवाखाना नव्हता काही नव्हतं काही नव्हतं त्यायला. आरोग्य चांगलं होतं. हा 100-150 माणूस टिकायचा बाई टिकायची. हा आता ते त्यापर्यंत जात नाही लोक आता पाहिलं ना 150-250 वर्षाची वय व्हायची. हा तर लोक भावीचं कारण काय वाटतं नेमकं? हे कारण याच्या म्हणजे खाल्ल्यामध्ये याला परसन औषधी पाणी तुम्ही ज्याच्यावर म्हणजे ज्याच्यावर औषध मारू शकता याच्या योगानं ताबडतोब रोग राई तयार होऊन जाते लोक टिकू शकत नाही तिथलो.